सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी शुभानुभव मंगल कार्यालय येथे पार पडली. यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर यांची तर कार्यवाहकपदी आकाश हारकुड व मल्लिनाथ सोलापुरे यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे होते. अन्य पदाधिकारी आणि उपाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, महेश मेंगजी, किसन गर्जे, वीरेश सक्करगे, चक्रपाणी गज्जम, विश्वनाथ गोयल, चिन्मय पाटील, कार्याध्यक्ष सोमनाथ शरणार्थी, सहकार्यवाहक प्रवीण कोणापुरे, अनिल शहापूरकर, कोषाध्यक्ष शिवानंद सावळगी, कार्यालय प्रमुख दिलीप पाटील, सहकार्यालय प्रमुख आनंद तालिकोटी, संतोष खंडेराव, प्रसिद्धी प्रमुख शिवानंद एरटे, सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी रवींद्र आमणे, आशिष उपाध्ये, मिरवणूक प्रमुखपदी भारत गोटे, संतोष आकुडे, गिरीश शहाणे, गोवर्धन दायामा, विनायक घंटे, विशेष महिला प्रतिनिधी सुमन मुदलियार, हेमा चिंचोळकर, बसवराज हिंगमिरे, प्रमुख सल्लागार लता फुटाणे, हिशोब तपासनी जी बुरगावकर यांची निवड झाली. यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होणार असून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व त्याचबरोबर ढोल पथक स्पर्धा, आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे विनायक महिंद्रकर यांनी सांगितले. ट्रस्टी सल्लागार, ट्रस्टी सदस्य यांची मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, जो त्याबद्दल मी त्यांचे सदस्य धन्यवाद मानतो. इतिहास आज सगळ्यात सल्लागार मंडळांनी अध्यक्षांनी आपल्याला सांगितला, मध्यवर्तीचा इतिहास हा फार मोठा आहे आणि क्रांतिकारी आहे. तर मी एवढंच सांगतो की तसंच क्रांतिकारी कार्य ही माझ्या हातनं घडो आणि मी तसा प्रयत्न करीन असा मी तुम्हाला शब्द देतो.